गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल नेटबीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा. शिरपूर तालुक्यासाठी कालचा दिवस काळा दिवस म्हणून समोर आला असून पटेल परिवाराचा आधारस्तंभ व लाडका पुत्र आज अनंतात विलीन झाला आहे. काल हजारो लोकांच्या उपस्थितीत सोशल अंतरांचे पालन करून शिरपुरातील फार्मसी कॉलेजच्या प्रांगणात त्यांचे अंतिम संस्कार विधी सायंकाळी 7 वाजता पार पाडण्यात आले. यावेळी पटेल कुटुंबातील सर्व सदस्य माननीय माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, उपनगराध्यक्ष माननीय भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष माननीय जयश्रीबेन पटेल, आमदार काशीराम पावरा, पटेल परिवाराचे नातेवाईक खासदार हिनाताई गावित, माजी मंत्री विजयकुमार गावित, राजवर्धन कदमबाडे, भगवान करंगकाळ धुळे, अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सर्व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते व पटेल परिवारावर प्रेम करणारे नागरिक यावेळी भावविभोर होऊन उपस्थित होते. शिरपूर तालुक्याचा विकास होईल, सक्षम नेतृत्व लाभेल असं वाटत असतानाच अचानक अशी परिस्थिती निर्माण होती की तालुका आज पुन्हा पोरका झाला. स्वर्गीय खासदार मुकेशभाई पटेल गेलेत त्यावेळेसही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता त्यांचे चिरंजीव तपनभाई पटेल यांचे अकाली निधन झाल्याने तालुका पुन्हा पोरका आणि कमनशिबी ठरला आहे. तपनभाई यांनी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी सामाजिक, राजकीय आणि उद्योग जगतात आपल्या ठसठस ब्रँड तयार केला होता. वडिलांची पुण्याई आणि स्वतःमधले उपजत गुण यामुळे तपनभाई हे तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले होते. अत्यंत साधी राहणी, सरळ स्वभाव, मृदुभाषी आणि डोक्यात कुठलाही गर्व नसलेला व्यक्ती म्हणजे तपनभाई. काळाने आडा घालावा आणि अचानक अपघात व्हावा, हा अपघात तपनभाई यांना घेऊन जावा यापेक्षा दुसरं मोठं दुःख परिवाराच्या वाटेला आले नसेल असं म्हणावं लागेल. येणाऱ्या काळात जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात होती. स्वर्गीय मुकेशभाई पटेल, माजी मंत्री अमरीशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेले तपन पटेल असंही सर्व समीकरण होतं. मात्र मुकेशभाई देखील अकाली गेलेत. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या विकासाला जो आकार मिळणार होता तो मिळू शकला नाही. माजी मंत्री अमरीश पटेल यांनी शिरपूर शानदार आकाराला आणले, तसाच विकास धुळ्याचा व्हावा ही धुळेकरांची इच्छा, ती तपनभाई पूर्ण करतील असे वाटत असताना त्यांचे जाणे जीवाला चटका लावणारा आहे. तपनभाई एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताने माहीत पडणार नाही इतकी काळजी घेत होते. अनेक दुःखित पीडितांचे आधार ते बनले. समाजसेवा करताना हा आपला साथीदार आहे आणि तो आपला विरोधक आहे असा विचार त्यांनी कधी केला नाही. कुटुंबाचा सक्षम आणि विकासाभिमुख वारसा त्यांनी गौरवपूर्ण पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वसामान्य जनता त्यांच्यात स्वर्गीय मुकेशभाई यांचे प्रतिबिंब पाहत होती. जी स्वप्न मुकेशभाई यांनी पाहिली होती ती स्वप्न तपनभाई पूर्ण करतील असा पूर्ण विश्वास पटेल कुटुंबियांना होता. एखादे सुंदर स्वप्न पहावे आणि अर्ध्यातच डोळा उघडावा ते सुंदर स्वप्न अपूर्ण राहावे अशीच अवस्था तपनभाईंच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे. तपनभाई यांच्या जाण्याने एक सुंदर स्वप्न अपूर्ण राहिले आहे. अत्यल्प आयुष्यात आपण समाजासाठी दिलेले योगदान हे आम्ही कायम स्मरणात ठेवू. भाई आपल्या अचानक अशा जाण्याने जिल्ह्याची न भरून निघणारी हानी झाली आहे. आपल्याला दुःखद अंत करणारी अभिवादन.